बियाणं विकणाऱ्या कंपन्यांनी यावर्षी बळीराजाची फसवणूक केली आहे विक्रांत नावाचं सोयाबीन बियाणं उगवलंच नसल्याने परिणामी शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटांना तोंड द्यावं लागत आहे कृषी विभागानं थेट बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यात व बोगस बियाणं विकणाऱ्या कंपनीवर कारवाईचे आदेश कृषी विभागानं दिले आहेत हवामान खात्यानं यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज व्यक्त केला होता त्यामुळं घाईघाईनं शेतकऱ्यानं मशागतीची कामे आटोपलीत काहींनी घाईघाईनं धूळ पेरणी देखील केली पावसाळ्याच्या हलक्या सरी कोसळल्यावर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी उरकली एकीकडे पाऊस लांबत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे विकणाऱ्या कंपनीने फसवले आहे त्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवत आहे सोयाबीनचे बी उगवले नसल्याने अनेक तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत कृषी विभागाने बांधावर जाऊन तपासणी केली आहे या तपासणीत विक्रांत ओसवाल या कंपनीचं सोयाबीन बियाण्याचा दरम्यान कंपनीवर कारवाईचे आदेश कृषी विभागानं दिले आहेत एक, एक हेक्टर अठ्ठेचाळीस आरमध्ये सोयाबीन लागवड केली होती त्यामध्ये दोन एकर विक्रांत लावलं होतं आणि पावणे दोन एकर एम एमजी गोल्ड लावलं होतं त्यामध्ये दो विक्रांत हे सीड वापरलं नाही आणि महागुजरातचं सीड हे वापरलेलं आहे हे दिसतच आहे याच्यामुळे माझं एक दोन एकरी दहा हजार रुपये तरी नुकसान झालं आहे याची भरपाई आम्हाला देण्यात यावी यामधील पावणे चार एकर आराजी आहे त्यामधील पावणे दोन एकर महा भी महा विक्रांतचं सोयाबीन गेलेलं आहे कुठून घेतलं होतं आणि कधी घेतलं होतं ते घेतलं मुलांनी आणले माझ्या रवीकडून चंद्रपूर जिल्ह्याच्या या विभागामध्ये तीन चार तालुक्यामध्ये पाऊस फार कमी आहे आणि सोयाबीनच्या तक्रारी आता यायला लागलेल्या आहेत आम्ही आमची सगळी जिल्ह्याची टीम वरोरा तालुका भद्रावती तालुका आणि आता चंद्रपूर तालुका मारडा इथे आहे आम्ही शेतकऱ्यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत त्याच्या सोयाबीन पिकाच्या उगवणीबाबत ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही सध्या अटेंड करत आहो आणि आम्ही शेत पाहत आहो त्यामध्ये आमच्या लक्षात येत आहे की विक्रांत या जातीचं उगवणीचं प्रमाण आम्हाला कमी दिसत आहे त्यानंतर ओसवाल या कंपनीच्या सुद्धा जातीचं म्हणजे काही लाट पूर्ण लाट नाही काही लाटचं प उगवणीचं प्रमाण कमी आहे आम्ही शेतकऱ्यांनी पेरलेल्या इतर जाती आणि विक्रांत ह्या जातीबद्दल दोन्ही आम्ही कम्पेअर करून पाहत आहोत तर बाकी जातीचं जर्मिनेशन चांगलं आहे तक्रारीचं प्रमाण कमी असलं तरी विक्रांत या जातीबद्दल तीन चारही तालुक्यामध्ये उगवणीचं प्रमाण आम्हाला कमी दिसत आहे शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत म्हणजे साधारणतः आपल्याला सोयाबीनची पेरणी पंधरा जुलैपर्यंत करता येते पण त्याचं त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे म्हणजे बियाणाचं एकरी नुकसान झालं त्यानं पेरणीचा खर्च आणि ब काही रासायनिक खतं याचा पण खर्च शेतकऱ्यांना एवढा थोडासा भुर्दंड होतो आहे तर याबाबत उगवणशक्तीबाबत जनजागृता फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडून करण्यात आली पण काही बियाणाची क्वालिटी आम्हाला आम्ही शॅम्पल कलेक्ट केलेले आहे आम्ही लॅबॉरेटरीला पाठवणार आहोत आणि ते त्याचा रिझल्ट आले आल्यानंतर आपण सविस्तर बोलू पण प्रथमदर्शनी आम्हाला ह्या विक्रांत या ज काही लाट विक्रांत त्या जातीचे सोयाबीनचे हे आम्हाला थोडेसे सदोष असल्याचं प्रथम दर्शने आमच्या निदर्शनाची येत आहे खरं तर सोयाबीनच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत याच्यात मोस्टली ह्या संशोधित वानाच्या तक्रारी आहेत आणि संशोधित वानाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आम्ही डिटेलला अभ्यास करायचा प्रयत्न करतो आहे तर याची वेगवेगळ्या स्तरावरती जी काही चाळणी लागायला पाहिजे बियाणं प्रोडक्शन कुठं घेतलं त्याचं सुपरविजन कोणी केलं प्लांटवरती कुन कोणत्या कोणाच्या उपस्थितीत त्या ठिकाणी त्याचं पॅकिंग झालं त्यानंतर त्या ठिकाणी खरोखर आपल्या भागासाठी रेकमेंडेशन आहे का जो काही पॅकिंग करणारा सुपरविजन करणारा तेवढं क्वालिफिकेशन आहे का त्याचा अनुभव आहे का ट्रेनिंग आहे का या सगळ्या गोष्टी जर तपासल्यानंतर असं लक्षात येत आहे ह्या संशोधित वाहनाच्या बाबतीमध्ये अत्यंत कमी नियंत्रण आहे आणि सीड ॲक्टमध्ये याच्यामध्ये थोडंसं क अधिक क्वालिटी करण्याची आवश्यकता मला तरी वाटते कारण याचा परिणाम जो होतो कारण तर मार्केटमध्ये साधारणतः सोयाबीनचा जर विचार जर केला तर नव्वद टक्के बियाणं जे आहे तर हे शेतकरी हा संशोधित वानाचा वापरत असतो रिसर्च ऑरायटीचा वापरत असतो म्हणून हा शेतकऱ्यांना भविष्यात पुढे फटका बसू नये म्हणून आम्ही आता प्रत्येक प्लॉटचं स सर्वेक्षण करतो आहे आमच्या वेगवेगळ्या स्तरावरती असलेल्या कमिटीच्या मार्फत याचा सायंटिफिक रिपोर्ट तयार पण करतो आहे आणि ह्या कंपन्यावरती पण सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून पण ॲक्च्युली जे काही का का क्वालिटी नियंत्रणाच्या संदर्भामध्ये जे प्रोटी वेळोवेळी होणं आवश्यक आहे किंबहुना त्या झाल्या का नाही मी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे क्वालिटी आणि सप्लायच्या बाबतीमध्ये वेगळ्या स्तरावरती काय काय दक्षता घेण्यात आली खरोखर सीड प्रोडक्शन त्या ठिकाणी घेण्यात आलं का हे सगळे प्रश्न आमच्या समोर आहेत आणि मग त्याच्या उत्तरा शोधण्यासाठी आमचे सगळे इन्स्पेक्टर्स पोलीस विभागाचे अधिकारी यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आम्ही मुळापर्यंत याच्यामध्ये जाणार आहोत बाय सब जानना चाहते फेवरेट मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ हरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि